टीव्हीवर येणाऱ्या दैनंदिन मालिकांमध्ये गेल्या काही दिवसात मोठा पडदा गाजवणाऱ्या कलाकारांची एंट्री होत आहे सिनेमांकडून मालिकांकडे येणाऱ्या सेलिब्रिटी कलाकारांच्या याच यादीत अभिनेत्री उर्मिला कोटारे ही देखील सामील झाली होती खरं तर उर्मिलाची अभिनयाची सुरुवात मालिकेतून झाली पण त्यानंतर ती मोठ्या पडद्यावर रमली होती पण दोन महिन्यापूर्वी उर्मिलाच्या चाहत्यांसाठी एक गोड बातमी येऊन धडकली आणि ती म्हणजे उर्मिलाचं बारा वर्षानंतर टीव्ही मालिकेत होणारं पुनरागमन तुझे मी गीत गात आहे या मालिकेत उर्मिला दिसणार ही तिच्या चाहत्यांसाठी पर्वणीच होती मात्र आता मालिका सुरू होऊन एकच महिना झाला होता तोच उर्मिलाने या मालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलाय तुझे मी गीत गात आहे या मालिकेच्या सेटवरील धमाल किस्से व्हिडिओ फोटो उर्मिला तिच्या सोशल मीडियावर शेअर करत होती वैदही हे पात्र खूप चांगले असून काम करायला खूप मजा येत असल्याच्या प्रतिक्रिया उर्मिलाने तिच्या सोशल मीडियावर अनेकांना दिल्या होत्या पण तरीही दोन महिन्यातच उर्मिलाने या मालिकेला रामराम का ठोकला याचे कारण तिच्या चाहत्यांसमोर आलेले नाही कलाकाराने एखादी मालिका सोडणं हे काही आता नवीन राहिलेलं नाही अनेक मालिकांमधले कलाकार मालिका सोडतात आणि त्यांच्या जागी नवा कलाकार येतो ते पात्र निभावतो प्रेक्षकांच्या सवयीच झाल्या आहेत जणू पण या मालिकेतील उर्मिलाची भूमिका प्रमुख होती तसेच ती मालिका सोडत असल्याची कोणतीही बातमी समोर आली नव्हती उर्मिलाच्या जागी आता कोणते नवीन पात्र येणार असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडलाय कारण मालिकेत तिच्या वैदही या पात्राचा मृत्यू दाखवण्यात आला आहे वैद्य हे पात्र काहीच दिवसांचे होते का असा प्रश्न देखील तिच्या चाहत्यांना पडलाय वैदही या पात्राचा मृत्यू झाल्याने या मालिकेत येत्या काळात कोणतं नवं वळण येणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत तर प्रेक्षक हो तुम्हाला तुझेच मी गीत गाता आहे ही मालिका आवडते का मालिकेत उर्मिलाला तुम्ही मिस करताय का हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा मराठी मनोरंजन विश्वातील बातम्या आणि नवनवीन अपडेट्ससाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका